या चला सिमियन गोष्ट सांगू का? बस खाली बस। दोन भांडी गोष्टीचं नाव आहे। दोन भांडी। नीट बस, मांडी वर बस। दोन भांडे खाली कर, नीट बस। एकदा नदीला मोठा पूर आला। तीन दिवसांनी पूर ओसरला। नदीच्या पाण्यात एक तांब्याचे व एक मातीचे अशी दोन भांडे तरंगत होती। तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले व ते त्याला म्हणाले मित्रा, तू तर मऊ मातीपासून तयार झालाय तू नाजूक आहेस। तुझी इच्छा असेल तर माझ्याजवळ ये मी तुझे रक्षण करीन। तुझ्या चांगुलपणाबद्दल मी तुझा आभारी आहे। मातीचे भांडे म्हणाले पण मी तुझ्याजवळ येण्याचे धाडस करणार नाही। तू खूप मजबूत आणि खणखर आहे। मी खूप दुबळा आहे। चुकून जर का आपला एकमेकांना धक्का लागला तर माझे तुकडे होतील। तू खरोखरच जर माझा हितचिंतक असशील तर कृपया माझ्यापासून दूर राहा। एवढे बोलून हे मातीचे भांडे तांब्याच्या भांड्यापासून दूरवर तरंगत गेले गुंडांपासून दूर राहण्यातच सरळ माणसांचे हित असते। आज राग खमाश माझ्या मागून माहिती बर का? पुढं तुला येते माहिती आहे मला? सा ग म प धनी सा सा नी ध प मग रे सा निकोमल ग म ग सा ग म प पद ग म ग ग म ग सा ग म प पद ग म ग ग म पद निध पद ग प म ग सा पद ग प म ग सा ग म पद निध ग म पद निध पद ग प म ग सा ग म ग सा ग म पद ग प म ग सा ग म पद नि सा सा नि सा रे नि ध सा ग म पद नि सा सा नि सा रे नि ध सा पद सा रे ग सा निध पद म ग सा निध पद ग म सा पद सा रे ग सा पद सा रे ग सा निध पद म ग सा निध पद ग सा ग म ग सा ग म ग सा ग म प पद ग म ग ग पद ग म ग तू उगीच नाट्य करतेस, लपून का बसलायस व्हिडिओ मध्ये? ओके बाय, गुड नाईट। लबाड्या करतोस तू, रोज नवीन माकड चेष्टा करतो, याला माकड चेष्टा म्हणतात।